हॅलो माय डियर फ्रेंड्स, फ्रेंड्स अगेन वेलकम बॅक टू द ब्युटिफुल लॉ ऑफ केमिस्ट्री। आज तुमच्या पुढे इनामाइन काय हे सांगणार आहे। इनामाइन एकदा बघून घ्या व्यवस्थित। इनामाइन ऍक्च्युअली बघायला गेलं तर खूप सोपं आहे। इन म्हणजे काय? डबल बॉन्ड। आणि अमाइन म्हणजे काय? नायट्रोजन असणार आहे। वेगळं काही नाही। मग बघा ना, सी डबल बॉन्ड सी आहे सर। कार्बनची व्हॅलन्सी किती बेटा? चार। एक हे दोन हे तीन चार। या कार्बनची चार हे दोन हे तीन हे चार, ठीक आहे। आणि नायट्रोजनची किती म्हणला? तीन। हा एक हा दोन हा तीन। अशा पद्धतीनं हा जर फंक्शनल ग्रुप दिसला तर म्हणायचं इनामाइन, ठीक आहे। इनामाइन अशा पद्धतीने आयडेंटिफाय करता येत आहे। त्यानंतर आता ऍक्च्युअली याची रिएक्शन कशी होते जर बघायला गेला तुम्ही, तर कार्बोनिल कंपाऊंड घ्या आणि प्रायमरी अमाइन घ्या, तर काय होणार आहे? नायट्रोजन कडे दोन पेरॉक्सिल इलेक्ट्रॉन असणार आहे, ती अटॅक करणार आहे कार्बोनिल कार्बन कडे, कारण कार्बन हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर म्हणून ऍक्ट होतो इथं, ठीक आहे। इथं डेल निगेटिव्ह इथं डेल पॉझिटिव्ह चार्ज या पद्धतीमध्ये काम होईल। मग बघितलं तर काय, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं अटॅक झाल्यामुळे काय होते, ऍक्च्युअली हा जो काय कार्बन आहे या कार्बन वरती हा ऑक्सिजन होता तुमचा, पण बघायला गेलं तर काय या कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? तीन। मग सांगताना आपण काय सांगतो, या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचा अटॅक ह्याच्यावरती झाला म्हणजे काय होणार आहे? इथं बघा, इथला हायड्रोजन या ठिकाणी अटॅक होईल। ऑलरेडी इथं मेन्शन करताना कसं आहे, हायड्रोजन NH2च्या फॉर्ममध्ये, NH2च्या फॉर्ममध्ये म्हणजे हा या ठिकाणी हायड्रोजन, इथं हा हायड्रोजन, ठीक आहे। ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं अटॅक केली की हा कार्बन याच्या साईडला, इथं OH फॉर्मेशन होईल, हा O आणि इकडचा आलेला H, ठीक आहे। नायट्रोजनचा हायड्रोजन आणि इथला अल्किल ग्रुपला अल्किल ग्रुप, मग अशा पद्धतीनं काय होतं, हा OH आणि H वॉटर मॉलिक्युल बाहेर पडतं आणि या ठिकाणी इमाइनचं फॉर्मेशन होतं। इमाइन फॉर्मेशन म्हणजे काय, तर इथला OH इथला H वॉटर मॉलिक्युल बाहेर पडलं की कार्बन नायट्रोजनमध्ये डबल बॉन्ड येतो आणि हे दोन या ठिकाणी अशा पद्धतीनं बॉन्ड मेंशन केलेले। कार्बन नायट्रोजन मध्ये डबल बॉन्ड आलं की याला आपण इमाइन असं म्हणतो, पण आपल्याला काय पाहिजे, इनामाइन पाहिजे। इनामाइन कसं आहे ते पण बघूयात आपण, ठीक आहे। सपोज मी म्हणलं अशा पद्धतीचा, सपोज CH3C डबल बॉन्ड हो याला जर घेतलं तर CH3ला CHHH या फॉर्म मध्ये मेन्शन केलंय आणि हा सी डबल बॉन्ड हो, याच्यावरती NH2R म्हणजे प्रायमरी अमाइनचा जर अटॅक केला सपोज, तर ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या कार्बोनिल कार्बन कडे अटॅक होईल, ठीक आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी इथलचा ओ इकडचा एच हा OH इथं मेन्शन केला आणि हा एच प्लस OH म्हणजे काय, वॉटर मॉलिक्युल बाहेर पडलं, याला रिप्रेझेंट करताना काय होणार, मग या कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला, ठीक आहे। डबल बॉन्ड आला की काय लक्षात येतं, या नायट्रोजन कडचा हायड्रोजन इथं मेन्शन केला NH, ठीक आहे। मग हा हायड्रोजन याच्यावरती अटॅक करेल, हा पाय बॉन्ड ब्रेक होऊन या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचा प्रयत्न करेल, कारण हा हायड्रोजन काय विचार करतो, माझ्याकडे प्रोटॉन जास्त आहे, मग प्रोटॉन मला कुठेतरी द्यायचा म्हणतो, डोनेट करायचा म्हणतो, ठीक आहे। अशा पद्धतीने तो डोनेट करायला काम सुरू करतो। मग केला त्याचा अर्थ असा होईल की सी डबल बॉन्ड एन या ठिकाणी क्रिएट होईल, म्हणजे फॉर्मेशन ऑफ सी डबल बॉन्ड एन ही जी काय आहे ती या ठिकाणी व्हायला लागली। कोणापासून? हा सी डबल बॉन्ड ओ ब्रेक झाला आणि या ठिकाणी सी डबल बॉन्ड एन फॉर्म व्हायला लागलाय। याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, इनामाइन फॉर्मेशन। इनामाइन कसं फॉर्म झालं ते एकदा बघा व्यवस्थित। इनामाइन कसं तयार झालं, हे वॉटर मॉलिक्युल जसं निघून गेलं, या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आला, या नायट्रोजनचा हायड्रोजन इथे मेन्शन केलं, मग हायड्रोजन काय करतो, प्रोटॉनचं काम करतो, याच्याकडे प्रोटॉन जास्त आहेत म्हणून तो कुठेतरी डोनेट करायचं काम करेल, ठीक आहे। मग अशा पद्धतीने तो बाहेर जायला फिरून येतोय, ठीक आहे। मग आता इथं बघितलं की हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं अटॅक करतील, कार्बन नायट्रोजन वरती डबल बॉन्ड येणार, मग याला आपण काय म्हणतो, इमाइन म्हणतो। मग ऍक्च्युअली जे तुमचं इनामाइन आहे ते कशात कन्वर्ट व्हायले, व्हायलेंट टॉटमरिझम काकून इमाइन मध्ये कन्वर्ट व्हायले। इनामाइन इज गेट कन्वर्टेड इन टू द इमाइन। इमाइन म्हणजे काय, सी डबल बॉन्ड एन हा इमाइन आहे, ठीक आहे, आणि हा तुमचा काय आहे, इनामाइन। मग इनामाइन अशा पद्धतीने इथे मेन्शन केला गेलेला आहे। इन म्हणजे काय, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड इन, आणि नायट्रोजन आला तर अमाइन, म्हणून इन अमाइन, इन प्लस अमाइन नोन एज इनामाइन। इनामाइन टॉटमरिझम दाखवतो का? यस दाखवतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे। जसं की आपण सांगतो काय की अल्डिहाइड किटोन्स मध्ये बघायला गेलात तर इन प्लस ओएल इनॉल फॉर्म असतो, टॉटमरिझम होतच, त्या पद्धतीमध्येच इनामाइन पण इमाइनचं फॉर्मेशन करू शकतो, व्हाइल्ड टॉटमरिझम, ठीक आहे। हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, हे जर विचारलं तर अशा पद्धतीने मेन्शन करता येणं गरजेचं आहे। हे पार्ट फक्त समजून घ्यायचं आहे, पाठ करायची गरज नाही आहे। स्टार्टिंग पासून एकदा व्यवस्थित बघा, काय म्हणतो, कार्बोनिल कार्बनवरती अटॅक केला या लोन पेअरनं, तर एक हायड्रोजन आला, हायड्रोजन हे ओ म्हणजे OH, हा OH इकडचा एच, अशा पद्धतीने हा एच इथला OH काय येईल, वॉटर मॉलिक्युल बाहेर पडल, बाहेर पडला की आपलं काम सुरू झालं, मग काय, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आणि इकडे नायट्रोजन,
सगळ्यांना माहिती आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डला इन म्हणतात, प्लस नायट्रोजन म्हणजे अमाइन म्हणतात, मग नाव काय झालं, इन प्लस अमाइन होण्यास इनामाइन। इनामाइन टॉटेमेरिझम दाखवतो का, यस दाखवतो। नायट्रोजनचा हायड्रोजन बाहेर जायचा प्रयत्न करतो कारण तो प्रोटॉनचं काम करणार आहे, इथे इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर झाले की सी डबल बॉन्ड यांचं फॉर्मेशन होईल। हे जे काय सी डबल बॉन्ड यांचं फॉर्मेशन झालंय याला आपण इमाइन असं म्हणतो, कारण कार्बन जर नायट्रोजनला कनेक्ट असेल वाया डबल बॉन्ड त्याला इमाइन म्हणतात, हे सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे। मग बाकीच्या सगळ्या स्टेप ऍज इट इज असतील। मग आपण सांगतो काय की ज्यावेळेस इनामाइन होतोय त्यावेळेस सी ओ बॉन्ड ब्रेक होतोय आणि या ठिकाणी सी डबल बॉन्ड येतो, सी ओ बॉन्ड ब्रेक झाला, सी डबल बॉन्ड बॉन्ड हा ब्रेक झाला आणि सी डबल बॉन्ड यन फॉर्म झालाय, ठीक आहे। तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, एकच वाक्य लक्षात घ्या, याच्यावरून पुढच्या गोष्टी सगळ्या समजतील। हे होतं इनामाइन जे की खूप इम्पॉर्टंट आहे, पण विचारलं एक्झाम मध्ये आलं तर अशा पद्धतीत मेन्शन करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।